सगळं चालू झाली नव्वद आले स्वरूपाचं कारवाईच्या नोटिसा दिलेल्या आहेत आणि बीड जिल्हा बँकेने तिथल्या प्रशासकाने जी कार्यवाही अवलंबली कारण एकशे एकची नोटीस आहे ती सगळं ह्याला कोणी दाद देत नाही आतापर्यंत अनुभव एकदा फौजदारी झाली त्याला पैसेच भरावते किंवा जामीन घेताना सुद्धा कोर्ट अगोदर त्यांची ऑर्डर काही रक्कम भरायलाच लावते त्याच्यामुळं आम्ही त्या धर्तीवर आम्ही सगळं अभ्यास करून बीडवरनं माहिती आणून त्या पद्धतीने नोटीस इश्यू केल्या समजा जर थकबाकीदारांना जर त्यांची जे थकीत बाकी आहे जर नाही भरली तर जिल्हा मध्यवर्ती बँक काय करणार नाही फौजदारी गुन्हा नोंद करणार त्यांच्यावर पोलीस ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये त्या त्या विभागातील जिल्ह्यातल्या ज्या शाखेचा आहे खातेदार त्याला पोलीस स्टेशन अंदर त्याच्या तिथे फौजदारी दाखल करणार बिगर शेतीचे जे कर्जदार आहेत त्याच्यात बहुसंख्य जे लोक आहेत की राष्ट्रवादीचे लोक आहेत आणि राष्ट्रवादीचे तुम्ही नेते आहात राष्ट्रवादीच्या जे कर्जदार आहेत त्यांच्यावर नेमकी कारवाई होणार का राष्ट्रवादीचे तर आहेत असं नाही सगळ्याच पक्षाचे आहेत त्यात रवी सर सुद्धा आहेत किल्लारी कारखाना त्यांच्या काळात दिलेले आहेत ती कर्ज ती आता सेनेत आहेत काँग्रेसची बरीच मंडळी आहे तुळजाभवानी काँग्रेसच्या ताब्यात आहे तसं बोरगावकर साहेब जरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी पालकमंत्र्याच्या आधिपत्याखाली चालते ते नाही सर्व ह्या जे मोठे लोक आहेत किंवा बडे लोक आहेत नेते आहेत यांच्यावर कारवाई होणार का काय पक्षपात केला जाणार नाही बिलकुल नाही सर्वती कारवाई होणार